नमस्कार, सुग्रनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सकाळी सकाळी प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते आणि तो चहा जर आलं विलायची आणि गुळाचा असेल तर अतिउत्तम, कारण हिवाळा जवळ येत आहे. तर सकाळ सकाळ तुम्ही चहामध्ये गुळ खाल्लात तर ते तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. गुळामध्ये व्हिटॅमिन सी, ग्लुकोज आणि जीवनसत्व आणि खनिजे असतात, त्यामुळं गुळ आपल्या आहारामध्ये रोज वापरलाच पाहिजे. तर त्यामुळं मी रोज गुळाचा चहा बनवते. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पाहता येईल. तर आता गुळाचा चहा आता आपण बनवूयात. त्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. जास्त करून मी चहामध्ये दुधाचा वापर करते, चहा पावडर अर्धा चमचा, कारण मी एक कप चहा बनवणार आहे. थोडीशी वेलची पूड, तुम्ही अख्खी विलायची टाकली तरी सुद्धा चालेल, परंतु मी वेलची पूड एकदाच करून ठेवते, म्हणजे ती छान असा फ्लेवर येतो चहामध्ये. थोडंसं आलं किसूनही टाकूयात. तर अशा पद्धतीनं छान असा चहा आपला उकळायला सुरुवात झालेली आहे. चमच्याच्या साह्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्या चहाला छान अशी उकळी येईल आणि चहा पावडर आणि वेलची आणि आल्याचा छान असा फ्लेवर आपल्या चहामध्ये मिक्स होईल. तर उकळी छान आल्यानंतर आता यामध्ये मी एक कप दूध टाकलेलं आहे, कारण चहा उकळल्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण आटून जातं आणि छान असा घट्टसर असा आपला गुळाचा चहा तयार होतो. तर एक उकळी येऊन देऊयात. काय होतं, गुळाचा चहा जर अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर तो फुटत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने चहा बनवते. आणि काही काही वेळेस तुमचा चहा पाण्यामुळे सुद्धा फुटू शकतो, कारण फिल्टरचं पाणी असेल तर चहा फुटत नाही शक्यतो. तर यामध्ये गुळ टाकलेला आहे. गुळ कमी जास्त आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आपल्याला गोड आवडत असेल तर थोडासा जास्त टाकायचं आहे. मी 1 ते 1.5 चमचा गुळ टाकलेला आहे. चहा आपला छान असा उकळलेला आहे, तुम्ही बघू शकता फुटलेला नाही. तर आता हा चहा आपण या कुल्हडमध्ये काढून घेऊयात. एकदम परफेक्ट एक कप चहा होतो या मेजरमेंटनुसार. तर तुम्ही बघू शकता छान असा घट्टसर आपला गुळाचा चहा तयार झालेला आहे, फुटलेला नाही. तर अशा पद्धतीनं चहा पिण्यासाठी कुल्हडचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं गुळाचा शरीरासाठी फायदेशीर असा चहा नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.